नमस्कार मित्रांनो आणि मैत्रीणो आणि माझ्या लाडक्या बहिणीनो लक्षात ठेवा तुमचे देखील पैसे आले नसतील मा नस तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला खूप काही महत्वाची माहिती देणार आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये आले नसतील तर लक्षात ठेवा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे पैसे तुम्हाला मिळालेच पाहिजेत कसे मिळणार तर मी तुम्हाला सांगतो चला तर व्हिडिओला चालू करूया मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला काय आहे की तुमचा जो अर्ज झाला आहे तुम्ही जे ऑनलाईन अर्ज केला आहे तो मंजूर झाला आहे का नाही तुम्हाला पाहायचंय तर तुम्ही कसं पाहायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही काय करा जिथे अर्ज भरला आहे तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता की तुमचा अर्ज मंजूर झाला आहे का नाही झालाय दुसरा पर्याय तुम्हाला मोबाईल वरती मेसेज आला असेल तो मेसेज चेक करून घ्या मेसेज चेक केल्यानंतर जर तुम्हाला कळलं की तुमचा अर्ज मंजूर झाला आहे तर मग तुम्हाला काय करायचं करायचंय मी तुम्हाला सांगतो अगोदर तुम्ही काय करायचंय वेबसाईट वरती या आधारच्या आणि आधारच्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुमचं डीबीटी लिंक आहे का नाही चेक करा आणि ते चेक केल्यानंतरही तुमचे पैसे नसतील आले तर तुम्हाला मी सांगतो काय प्रॉब्लेम आहे मित्रांनो अनेक जणांचे असा प्रॉब्लेम झाला आहे की अनेक जणांनी ऑनलाईन अर्ज केले होते पण काही कारण असतो ते अर्ज वापस आले होते म्हणजे काही त्रुटी आली होती त्यानंतर काही लोकांनी अर्ज पुन्हा मंजूर करण्यासाठी डबल आपले कागदपत्र दिले मग नंतर काय झालं की अर्ज मंजूर झाले पण अकाउंटला पैसे आले नाहीत मग आता तुमच्या अकाउंटला पैसे कधी येणार तर अनेक जणांचे पैसे साडेचार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत पण ह्या काही महिलांचे पैसे जमा झाले नाहीत मग त्या महिला खूप परेशान आहेत महिलांनी अनेक ऑनलाईन तक्रारी देखील केल्या आहेत तर काही महिलांना माहिती देखील नाही की तक्रारी कुठे करायच्या तर मी तुम्हाला सांगतो तक्रार कुठे करायची त्याबद्दल तर मी माहिती देणारच आहे पण सर्वप्रथम तुम्ही तक्रार देऊनही तुमचे पैसे आले नसतील लक्षात ठेवा तुम्हाला करायचंय काय सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की तुम्ही ऑनलाईन तक्रार करू शकता तक्रारीसाठी हेल्पलाईन नंबर आहे तुम्ही हेल्पलाईन नंबर सेव्ह करा तुम्हाला मी नंबर देतोय तो नंबर तुम्ही सेव्ह करू शकता सेव्ह केल्यानंतर तुम्हाला कंप्लेंट करायची आहे कंप्लेंट केल्यानंतर तुम्हाला मेसेज येतो मेसेज आल्यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाते आणि काही दिवसात तुमचे पैसे जमा होतात पण अनेक जणांचे प्रश्न असे देखील आहेत की आम्हाला आम्ही तक्रार करून दहा ते पंधरा दिवस झाले किंवा महिना झालाय काही लोकांना पडलेत पैसे पण आम्हाला आले नाहीत मित्रांनो कसलीही चिंता करू नका तुमचे पैसे तुम्हाला मिळतील पण अगोदर तुम्हाला ह्या गोष्टी चेक कराव्या लागतील सर्वप्रथम तुम्ही बँकेची केवायसी करून घ्या केवायसी केली असेल तर तुमचं बँक सीडिंग आहे का नाही तुम्ही आधारवरती आधार सेंटरवरती चेक करू शकता की तुमची बँक सीडिंग आहे का नाही किंवा तुमच्या मोबाईलवरती पण तुम्ही चेक करू शकता हे चेक करा आणि दुसरी गोष्ट त्या दोन गोष्टी चेक करून घ्या आणि व्यतिरिक्त तुमचा काहीही प्रॉब्लेम नाही तुम्हाला माहिती आहे की शंभर टक्के आपल्या काही प्रॉब्लेम नाहीये पण पैसे आले नाहीत तर तुम्ही काही चिंता करू नका तुमचे पैसे तुम्हाला मिळतीलच आणि तर जरी बी मिळत नसतील तर तुम्हाला मी एक नंबर देतोय या नंबरवरती तुम्ही काय करा तक्रार नोंदवा आणि जर तक्रार नोंदून देखील तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्ही दहा तारखेपर्यंत थांबा तुमचे पैसे तुम्हाला बँक अकाउंटमध्ये मिळून जातील नाहीतर तुमचं जर अकाउंटला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नवीन अकाउंट खोलू शकता आता अकाउंट कोणत्या बँकेत खोलायचे तुम्ही पोस्ट बँकेत खोलू शकता किंवा कोणत्याही अदर बँकेमध्ये खोलू शकता पण जास्तीत जास्त करून तुम्ही पोस्ट बँकेत किंवा एसबीआय बँकेतच खोला कारण की तुम्हाला डेबिट लिंक होईल आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आता अनेक जणांचे असे प्रश्न आहेत की एसबीआय बँकेमध्ये खूप गर्दा आहे त्यामुळे आपण अकाउंट खोलणं शक्य होत नाही तर मित्रांनो तुम्ही पोस्ट बँकेत खोला दहा मिनिटात तुमचं अकाउंट खोललं जाईल आणि दुसरी गोष्ट तुम्हाला डिपॉझिट करायची आवश्यकता नाहीये तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचे पैसे आहेत ते तुम्हाला मिळून जातील